नमस्कार फोटोबाई, या आपल्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण करणार आहे गणपतीच्या आवडीचा आणखी एक मोदकाचा प्रकार. अतिशय सोपा आहे, अजिबात बिघडत नाही आणि हा 11 जिन्नस घेऊन केलेला शुभ असा मोदक आहे. तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला आता इथे सांगते. आपल्याला लागेल 1 कप किसलेला ओला नारळ, 1 कप बारीक तुकडे केलेला खजूर, यालाच कुठे कुठे पेंड खजूर असंही म्हणतात, ओला खजूर असंही म्हणतात, 1 टीस्पून भाजून घेतलेली खसखस, 1/2 कप साखर, वेलदोडे, जायफळ ज्याचे आपण नंतर पूड करणार आहे, बेदाणे, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे आणि तूप. तर इथे मी 11 बदाम, 11 काजू आणि 11 पिस्त्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हे तुम्ही खलबत्त्यात किंवा सुरीने देखील बारीक तुकडे करू शकता, नसेल तर मिक्सरच्या भांड्यात ते अर्धवट करून घ्यायचे. खूप पावडर करायची नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही, शक्यतो ते बारीक असावेत. खूप जाड जाड ठेवले तर त्याचा मोदक व्यवस्थित बसत नाही. जेवढं शक्य होईल तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे. तर आता इथे जो खजूर घेतलेला आहे तो सुद्धा आतला आधी बी काढायचा, त्याच्या नंतर सुरीने त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. खजूरसुद्धा खूप मोठा मोठा ठेवायचा नाही, खूप मोठे मोठे तुकडे ठेवले तर तो मोदक व्यवस्थित बसत नाही. खजूर असल्यामुळे इथे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी चालतं. तर हे अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्यायचे. मी सगळ्या खजुराचे बारीक तुकडे केले आणि नंतर ते मेजरिंग कपानी 1 कप मोजून घेतलेला आहे आणि त्याच मेजरिंग कपानी 1 कप खोबऱ्याचा किस देखील मोजून घेतलेला आहे. तर सर्वात आधी मी गॅस सुरू करते, त्याच्यावरती एक कढई ठेवून त्याच्यात 1/2 टीस्पून तूप टाकते. तूप वितळले की त्याच्यावरती हे मिक्स ड्रायफ्रूट आहे हे थोडंसं परतून घेते, म्हणजे त्याला तुपाचा छान वास लागतो आणि त्या खाताना त्याची चवही खूप छान लागते. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. परतून झालेलं आहे, अगदी थोडंसंच परतून घ्यायचं, खूप परतायचं नाही आणि हे मी काढून घेते. त्याच कडेत मी आणखी 1/2 टीस्पून तूप टाकते. त्या तुपावरती आपण किसलेलं खोबरं आणि साखर टाकून घ्यायची. पाव कप नाही तरी अगदी 2 ते 3 टीस्पून साखर देखील याला पुरेशी होते. हे साखर विरघळेपर्यंत चांगलं मिक्स करायचं. तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळलेली आहे, मिश्रण थोडंसं ड्राय झालेलं आहे आणि आपल्या खोबऱ्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे. तर आता मी हे काढून घेते. तर याच कडेत मी 1/2 टीस्पून तूप टाकते आणि त्याच्यावरती खजूर परतून घेते. हे सगळे जिन्नस आपण तुपावर परतून घेतले की त्याला एक छान अशी चव येते. खजूर मी याच्यामध्ये काढून घेते. Thank you.
मनुके, खसखस, वेलदोड्याचा एफएच पावडर, हे सगळं छान मिक्स करायचं आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचं. हे मिश्रण थंड झालेलं आहे, याचा एक छोटासा गोळा मी हातावरती घेऊन त्याचा मोदक करून घेते. मोदक तयार आहे. मी याला वरून थोडीशी खसखस लावते म्हणजे ते छान दिसतं. हे जे मी प्रमाण सांगितले आहे ते अतिशय योग्य आहे. तुम्ही याच प्रमाणाने आधी करून बघा. एवढ्या प्रमाणात 21 मोदक अगदी सहज होतात. तर आपला हा बाप्पाच्या आवडीचा मोदक तयार आहे. तेवढाच तो पौष्टिक आहे आणि झटपट होणारा देखील आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.